शिवा काल एक इंसिडेंट जो पे तुमसे कि कोलीम पंचायती पंच मेम्बर जे तुझे नाव आयला पे तथा तुम्हें तुम्हें नाव आयला कि ब्रायबरी मागला एक्जैक्टली ब्रायबरी कहीं ना एक्चुअली विषय कसा कि फेबर कैस्टल कंपनी आमची हूँ भरपूर वर्ष हंगसर जे ये करता फैक्ट्री आसा ती आनी फैक्ट्री आ पे नी आम तीन लायसन एप्लाय के लायसन एप्लाय के पूर्ण फॉर्मेलिटी करपा लायल्यो फॉर्मेलिटी म्हणजे पीसीपीचे हेल्थाचे हे दिले तेणी पण तेणी लायसन घेता आसतना पयलो आमचे कडेन परमिशन घेवपाक जाय आशिल्लें तें परमिशन तेणी घेतलें ना प्लस तेणी आपले प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट आमकां दिवपाक जाय आतां तोय तेंचे कडेन ना केल्लो मग ते इलिगल आसा आनी आमी तेंकां लिगल तुमी आमचे कडेन प्रोसिजर कर म्हणटात ते आमकां ते करिना तेंचे कडेन ना प्रोजेक्ट रिपोर्ट करपाक आनी आतां तो प्रोजेक्ट रिपोर्ट मागलो म्हणून ते बेजार जाल्ले आसा आनी तेणी हे ब्रायबरीची म्हाजी फ्रॉड हे आतां तेणी हे म्हाजे डेलिगेशन करता तितूंत पयशे कितेंच मागोना आनी आनी कितें म्हणलें तितूंत सीएमाक सांग नाल्यार आनी कोणाक सांग अशें म्हणलें तेणे सीएमाक सांग म्हणपाक इतकी कॅपॅसिटी म्हाजी ना हांव एक सादो एक पंच मेंबर हांव सीएमाक सांग नाल्यार आनी कोणाक सांग अशें म्हणपाची हे म्हाजी ना हे आतां तेणें मुद्दम केलें आहा कारण तेका आतां कोण चुकलां की बाबा जर हे आमी प्रोजेक्ट रिपोर्ट दिना जाल्यार आमची हे जावचें ना म्हणून हे मिडियाक तेणी फुडें काडून हे आतां तेणें म्हाजे घालून प्रेशरायज केला पूण सर तुमकां सांगता मिडियाचे काल येयला ही आमी तेंकां पयर दिल्या म्हणजे जवळ जवळ बुधवार दिसाक आमी तेंकां पयशे भरून घेतल्या फी हेजी लायसन फी भरून घेतल्या पंचायतीक आनी तेंकां ब्रेस्तार दिसा तेंकां लायसन इश्यू केल्लें आसा ऑलरेडी आनी तेजे नंतर हेणी हे आतां म्हाजे हे केल्ले आसा केस हे केले आसा म्हणजे फ्रॉड केस म्हाजे ते हे आतां हे करता म्हाका पब्लीश करता म्हाका हे करूंक सोदतात हे चुकीचे आसा तेंगेले सामके आमी खंयच्या आधाराचे पासून दिले तेही तुमकां सांगता हांव आमकां इतकी वर्स जाली एक कंपनीन केन्नाच आमकां सपोर्ट करना खोर्ले खंयच्या लोकांक करूना आतां इतकं थंय हे जनरेट जाता कितें आपलो एम्प्लॉयमेंट जनरेट जाता खोर्लेचे लोक कोण ना खोर्ले पंचायतीत लोकांक कोणाक घेयना ते सगळे लोक आवटसायडर आसा कामाक 95% म्हाका दिसा 10 पासून लेबर पळय लोक आसा न्हू ते पासून आमचे खोर्ले पंचायतीचे आसपा ना सगळे भायले आमी डिमांड करता इतके वर्सां तेंचे कडेन सपोज सीएसआराचे कितें तरी करपाक जाय खोर्ले पंचायती लागून केन्नाच ते आमकां एक्सेप्ट करना आमकां ते गेटीर पासून उबे रावपाक दिना गेटी वयल्यान आमकां धांवडयता भितर घेयना आमकां ते केन्नाच बी लोकांच्या नदरेक कित्याक काडूंक ना हेच न्हू आतां हाडटा न्हू हांव हे केन्ना आमी तेंचे कडेन कितके फावटी गेले आमची दुर्गा पुजा जाता आमचो गणेश मंडळ जाता हे टायमार गेले जाल्यार आमकां ते 500 रुपया दवरता हातीर येदी मोठी फॅक्ट्री ही जर्मन बेज फॅक्ट्री म्हणटात आनी उलट सांगत जाल्यार कितें सांगता तूं हे टोटली आमकां हांगसर हाडचे पडटा जर्मनान हाडचे पडटा गणेश मंडळ दुर्गा पुजा तुमी तेंकडे कित्याक वचपाक जाय ना आमी सगळ्यां कडेन डोनेशनां वयता कित्याक पंचायत डोनेशनांक वचूंक शकता पंचायत न्हू पंचायत वचना एज ए मेंबर हांव दुर्गा पुजेचो हेजो जाल्यार गांवचे लोक म्हणून गेले न्हू कितें आमकां एक आशा आसता बाबा हे आमकां ह्यो फॅक्ट्री इतक्यो आसा आमच्यो ह्यो गांवचे कितें बरें आमी जे करता फंक्शन करता कितें करता जाल्यार ते आमकां हेल्प करतलो म्हणून पूण हे केन्नाच आमकां एंटरटेन करिना हे डायरेक्टली आमकां गेटी वयल्यानूच धांवून घालतात भायर हे काही इश्यू आसा त्या लागून हांव तेंचे पयर हांव तेंचे कडेन हो इश्यू मांडलेलो आहे तुमी आमकां कितें करता खोर्ले पंचायती कितें करता जावं तुमी आमकां गांवांक म्हणून कितें करता तें दाखया एम्प्लॉयमेंट जनरेट जाता तो खंय घालता तुमी सगळो भायर जाय आवटसायडर लोक खोर्ले पंचायतीच्या लोकांक कोणाकूच घेयना हो विशय मांडलो म्हणून तेणी हे म्हाजे सगळे वन एन थिंग कॅन पंच मेंबर हो पंचायत कॅन आस्क फॉर डोनेशन लायक दीस पंचायत न्ही सर पंचायत डोनेशन म्हाका ना पंचायत म्हाका ना हांव एज ए हांव थंयचो समाज सेवक आहा हे करून हांव खंय दुर्गा पुजा आसता आमची गणेश मंडळ आसा हेका लागून केन्ना केन्ना आमी खूब फावटी तेंचे कडेन गेल्यात पूण तेणी केन्नाच आमकां एंटरटेनमेंट करना करून दिली जाल्यार फक्त एक 500 रुपया आमकां दिल्या तेणी आयज तुमी डेप्युटी सरपंच आसा ते पंचायती करेक्ट हय बरोबर फुड्यान येयलो तुमी ताज्या फुड्यान गेले आमच्या फुड्यान येयलो खूंय येयलो तो म्हाजी घरा कडेन येयलो घरा कडेन तुमी एंटरटेन केलो ताका पंचायतीचो मॅटर न्हू मॅटर पंचायतीचो मॅटर जालो पंचायतीन खंय मिटींग जाली पंचायतीन बसून आमकां तेणी प्रोमीस केले कितें म्हणून ही इश्यू करपाचे केन्ना कारण कितें जाण तूं आमकां तेणी प्रोमीस केलें की हेजे फुडें जनरेट जातलो तो पंचायत आमी पंच थ्रू थंय आमी हांकां घेतले कोणाक घेतले लेबरांक घेतले हे आमकां तेणी हे केले
सीएसआराचे किदें तुमकां तें काम आसा? इतकी वर्सां तेणी किदेंच केलें ना सीएसआराचे. आमी सीएसआराचे डेकना कडल्यान ग्रॉसरी घेतली, मागीर आमी जय गणेशा कडल्यान आमी हें घेतलें, सॅनिटायझर घेतलें पॅन्डामीक टायमार. हे लोकांक आमी सगळ्यांनी वाटले, जवळ जवळ 11 लोकांची आमकां सॅनिटायझर. सगळ्या लोकांक वाटले प्रत्येक पंच मेंबरा कडेन आमी हें दिल्लें आसा. आनी 150-150 बॉक्स दिले आमी आनी सगळ्यांक वाटल्यात. कोणूच ना म्हणपाक ना. इज इट राईट टू टेक लाईक दिस आणि वांटपाक सगळ्या ना सर. किदें आहा, पॅन्डामीक टायमार आमी एक पंचायत म्हणून आमी हे इनिशिएटिव्ह घेऊन आमी हे लोकांक पर्यंत पावले, जे गरजेची वस्त आहिली. जेन्ना पळय सामकी हेजी ग्रॉसरीची गरज आहिली, तेन्ना 5 लाखांची ग्रॉसरी आमकां हेणी धाडून दिली, कोणें सिजंडान हाडून दिली. 5 लाखांची ग्रॉसरी आमकां डेकनान हाडून दिली. ही ग्रॉसरी प्रत्येकाची घरा कडेन पावयली आमी. शुअर म्हणटा तूं? सगळ्या लोकांनी 100% आयज हांव तुका जाय थंय पंचायतीन सगळ्या पंच मेंबरां कडेन उरली. ती पंच मेंबरां कडेन आमी दिली आनी पंच मेंबरांक सगळ्यांक दिली. आनी एक इशू म्हणटा पळय, त्या पंचायतीचो आसा म्हणटा ते आयज पासून नोटीस आसा. तुमी ग्रामसभा कित्याक घेयना? ग्रामसभा घेवंकूच जाय. कित्याक मागीर कित्याक घेवंक ना तुमी? तूं डेप्युटी सरपंच. 24 तारखेक स्पेशल ग्रामसभा न्हू तुमची? ऑर्डिनरी बेश्टी स्पेशल एकाच इशू टॉपिकाक लागून मागीर तुमी लोकांक कशें तुमी दुसरी घेवया? म्हाका कांय इशू मागीर इतलो तेंप कितें करताले? घेताले न्हू आमी, घेता. तुमी सात पॅन्डामीक टायम 3-3 म्हयन्यांनी तुमी पॅन्डामीक म्हणटाले. 3-3 म्हयन्यांनी तुमी सरपंच चेंज करता? 3-3 म्हयन्यांनी सगळें जाता? 3-3 म्हयन्यांनी सर गॅदर एक कडेन जावपाक मातशी प्रॉब्लेम जाता. सरपंच जावपाक जाल्यार चेंज जावपाक गॅदर जायना. सरपंच आतां तुमी म्हणटा गॅदरींग प्रॉब्लम. गॅदरींग मदीं इलेक्शन जालें, इलेक्शनाक गॅदरींग गॅदरींग कशें? तूं मिटींगेक आशिल्लो मरे? हांव एक्सेप्ट करतो तुमचे हे बाबतीन. हांव एग्री. तुमी आय आर टेकिंग लोकल फॉर ग्रांटेड कोल्लीम पंचायतीच्या सरपंचान आनी सेक्रेटरीन हें घेवपाक जाय. आमी कितें, आमी एज ए पंच म्हणून आमी थंय आसतले. सरपंचाक पडलेला तूं डेप्युटी सरपंच मरे, तूं कितें करता सरपंचाक सांगना? जाल्यार सरपंच तुज्या घरा बसता मरे. ह्या मिटींगेक सरपंच नाहलो तुझ्या बराबर? सरपंचान कसो आयलो? आनी सरपंचा हुजीर आमी हो विशय मांडले न्हू, तेन्ना तो बेजार जालो आनी उठोन गेलो. पूण सरपंचान सरपंच कोणाचो? तो पंचायतीचो, तुझ्या घरा कडचो पंचायत सरपंच म्हणून. तो कित्याक बसोंक ना पंचायतीन? तुम्ही पंचायतीक बसून आमी तेंचे कडेन मिटींग केली न्हू. हे विशय आमी पंचायतीक न्हू, इवन तेंची हितून कंपनी कॅमेरा आसा, तेंची कंपनीक बसून हे केले. तुझ्या घरा कडेन बसोवपाक ताका घरा कडेन म्हणून बसले. पूण ह्या इशू कित्याक? तुझा फ्रेंड येता बरं, व्हडलो इशू तुझ्या घरा कडेन डिस्कस जाता, देन समथींग इज फिशी न्हू? ना, तुका दिसता आसतले तशें, तितूंत कांयच फिशी नाशिल्लें. तूं मानता इट वॉज रॉंग? ना, घरा कडेन ना, म्हाजे घरा कडेन बसले रॉंग म्हणटा जाल्यार हांव एक्सेप्ट करता रॉंग. पूण हे विशय पळय, तो म्हाजे घरा कडेन, हांव घरा कडेन आशिल्लो, तेणें तो म्हाका दिसता तो फॅक्टरीकच आशिल्लो. आनी 200 मिटराची म्हाजी फॅक्टरी आनी हें आसा, म्हाजें घर आनी फॅक्टरी ही जवळ जवळ 200 मिटराच्या अंतराचेर आसा. सो तो म्हाका तेणें फोन केलो आसा म्हणपाक, हांवें म्हणलें घरा कडेन आसा, तो येयलो. आयज तूं सगळें फॉल्स म्हणटालें. तांकां जर्मन कॉन्सुलेटाच्या फुड्यान वचपाक कित्याक गरज पडली तर? त्या जर्मन कॉन्सुलेटा कडेन वचोन थिंगासान एमपी फुडायले, एमपीन तुमकां विचारलें. सो व्हाय इतलें कित्याक करूंक जालें तर? आनी तुमी त्या सीएमा कडेन देखून इशू पावपाक बरें इन्वेस्टिगेशन करचें म्हणटा तूं? तूं राव तो सर, तूं सारको आहा जाल्यार हय. तुमकां हांव फाल्यां रिजायन जाता. हे श्रीपाद भाऊ केन्नाच फटींग उलोवपाक ना. श्रीपाद भाऊ कडेन हे पावली केस ही म्हाका खबर ना. आनी श्रीपाद हांव एक फोटींग म्हणटा तुमी, हांव एक्सेप्ट करता. पूण जर श्रीपाद भाऊन म्हाका हे विशयी एक शब्द तरी सांगलो आसत, जावं म्हाका आपोवन भाऊन थंय येलो आनी तापयलो म्हणटा पळय न्हू, ते जावं कन्विन्स केलो म्हाका म्हणटा पळय न्हू, ही टोटली चुकीची गजाल आसा. आनी आयकय भाऊन हे तर तुमकां क्लियर करता. आनी भाऊक तर तुमी विचारले, कोणें विचारचें? हांव फाल्यां रिजायन जाता. फाल्यां तर म्हाका भाऊन कोणें सांगलें की आपल्यान हेका भाऊन म्हाका सांगलें म्हणून भाऊ सांगता हें सांगलें जाल्यार हांव फाल्यांच रिजायन जाता सर. हे सातूय तुमी सगळे नवी पंचायत खबर आसली हो इशू? ना, हो इशू आतां कितें जाला पळय तो बाकीच्यांक खबर आसा. सगळ्यांक म्हाजे कडेन येयलो न्ही, म्हाजे कडेन येयलो कित्याक पंचायत हे आहा पळय न्ही, फॅक्टरी आसा न्हू, ती म्हाज्या वार्डान आसा. म्हाज्या वार्डान आसा म्हणून तो म्हाजे कडेन येयलो. आनी सेक्रेटरीन सांगलें तांकां की म्हाजे कडेन उलय म्हणून तो म्हाजे कडेन येयलो. तुमच्या वार्डान 25,000ची ऑफर दिता ना? म्हाका आनीक सांग, ही लायसन्स फी कितली आहा? अशी लायसन्स फी कितें हेजी आसा न्हू, ती पे करून येली तेणी. कितली आसा फी? कितली आसा फी? अशी अमाऊंट कितली? अमाऊंट कितली जाता अशी लायसन्स फी अशी तुमची? हेज परत तेंगेले हे एस्टिमेट कॉस्ट आहा पळय 65 करोड आहा. 65 करोड लायसन्स फी 65 करोड आहा? लायसन्स फी कितके आसचे ना न्हू? लायसन्स फी पंचायतीन कितली? सीएस आहा 1 आनी 1.5 जाता टोटल.
सो तुमका काय खबर ना जाल्यार तो तुझ्या घरा कडेन बसप कितें डिस्कशन वन पॉयंट फाय आसा न्ही सांग तुका सेस सेस 1% आहा आनी सो टोटल कितलो जाता पात्र 50% आहा कितलो जाता टोटल लायसन्स बी पंचायतीन करून जाले आता 65 जाले आमी करून जाले आमी पंचायतीन बसते पडटले जाले न्हू आता पंचायतीन तुम्ही आता तुमका कॅल्क्युलेशन्स खबर असतले न्ही सगळे आता तुम्ही म्हणता ती फॅक्टरी तुमच्या वॉर्डान आहे माझी वॉर्ड फॅक्टरी आहे जाल्यार कॅल्क्युलेशन करप आहे न्हू हे कोणाचे काम आहे हे सेक्रेटरी करेक्ट सेक्रेटरी करपाक जाय जाल्यार तुझ्या घरा कडेन कितें करताले सेक्रेटरी कडेन बसले न्हू आमी सेक्रेटरी कडेन हो विषय घेवन तो म्हाजी घरा कडेन येयलो म्हणून घरा कडेन बसले तो तेको नाशिल्लो तूं खंय आसा हांव घरा कडेन आसा म्हणटा म्हण तो घरा कडेन येयलो पूण रॉंग न्हू ते तो येयलो तो येयलो जाल्यार हांव ताका धांवडोवन घालूं आसूं तो विशय आसूं तो येयलो जालो पूण पंचायतीक बसले पंचायतीक थंय कॅमेरा आसा थंय कितें डिस्कशन जालें आनी ताका लागून कित्याक लागून इश्यू केली तेणी आमकां प्रोमीस केले हेजी फुडें जो जनरेट जाता पळय एम्प्लॉयमेंट तो आमी तुमकां हांवें सांगतले दुसरो सीएसआराचे तुमकां कितें जाय जाल्यार तुमी आमचे कडेन म्हाका आमी दिता आतां 15-16 वर्सां जाली हे मनशांनी केन्नाच 1 रुपया पासून सीएसआराचे म्हणून ना ते कितें सांगतात विचारले जाल्यार सीएसआराचे तुमी आमकां 1-2% आमकां पंचायती डेव्हलॉपमेंटाक तुमी म्हणू जाय अशें म्हणून सांगले जाल्यार ते कितें सांगता आमी लॉसांत चलता हांवें म्हणलें लॉसांत चलता जाल्यार तुमी आनी फॅक्टरी कित्याक वाडयतात तो म्हाका सांगता आमी लॉसांक दाखयतात म्हणजे हे जे एक्शन घेवन जावपा हेजे एक्शन जावपा ते आमी लॉसांक दाखयता म्हणजे हेंचेर हे तेजे वेवस्थीत ऑडिट जावपा जाय इश्यू मेन तो ना इश्यू मेन कितें ब्रायब ब्रायब घेतला सर म्हाका प्रूव करून दाखया आमी तर मागले ना आतां इतके इतके इश्यू जालो तुम्ही आता त्याच्यात केस घालतले की तुमचं डायरेक्टली तुमचं नाव त्यांनी डायरेक्टली त्यांनी डायरेक्टली सांगलं की शिवा नाईक आता ही गोष्ट आता त्यांनी हेही बीन म्हणला की श्रीपाद भाऊन म्हाका आपोवन हाडलो आणि फायर केलो आणि त्यांनी कन्व्हिन्स केलं आणि म्हाका त्याने आमी तेजे नंतर दिली अशें म्हणून हो विशय तसो जावंकूच ना भाऊन म्हाका केन्ना आपूण व्हरोंक ना भाऊ पयल्या हांवें जवळ जवळ 15 दीस जाले शिवा हे भाऊ मेळ्ळा शिवा तें बरें आहा एकूच इन्सिडंट आतां हेजेर इन्वेस्टिगेशन तुवें मागता जावचें म्हणून हेजेर इन्वेस्टिगेशन जावचें एलिगेशन एलिगेशन करूं ना इन्वेस्टिगेशन जावचें कित्याक तूं सारको आहा हांव सारको आहा सो इन्वेस्टिगेशन जावचें मिनिस्टरान पंचायत मिनिस्टरान हेजेर इन्वेस्टिगेशन करचें करूंक जाय तुवें मागता इन्वेस्टिगेशन करचें म्हणून तुवें मागता इन्वेस्टिगेशन कित्याक फाल्यां पंचायतीचें नांव क्लियर जावपाक आनी तुजें नांव सो तेणें इन्वेस्टिगेशन करचें आनी तेज्या इन्वेस्टिगेशन जावचाक एडमिनिस्ट्रेशन बसोवचो एडमिनिस्ट्रेटर एडमिनिस्ट्रेटर पंचायतीन बसोवचो म्हाजे तेणी आतां एलिगेशन केलें की तुका हांव क्लियर आसा हांव मरे सो भिरांत कांय ना तुका सो त्या मिसर एडमिनिस्ट्रेटर बसोवचो तेणें तुजें इन्वेस्टिगेशन जावचो ओके थँक्यू